सर्वसामान्यांना वाळू खरेदी करणे परवडत नाही, मात्र यात वाळू तस्करांचा फायदा होत असून यंत्रणांना मॅनेज करण्यात दलालांचा बोलबाला झालाय. वाळूअभावी ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात घरकुलाची बांधकामं रखडली आहेत. याचाच फायदा वाळू तस्कर उठवत असून महसूल व पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाळू तस्कर अकोट तालुक्यातील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू आणून 5,000 ते 6,000 ब्रासने विक्री करत असल्याने या परिसरातील वाळू माफियांचा पुष्पाराज सुरू असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. प्रशासनातील काही अधिकारी आणि दलालांच्या मदतीने हे तस्कर मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करत आहेत. महसूल आणि पोलीस विभागातील काहींना हाताशी धरून वाळू माफियांनी आपली सत्ता गाजवली आहे अशी जोरदार चर्चा आहे. सर्वसामान्य नागरिकांना वाळू खरेदी परवडत नाही, तर दुसरीकडे वाळू तस्कर याचाच फायदा घेत आहेत. ग्रामीण भागातील घरकुलांची कामे वाळूअभावी रखडली असताना तस्कर मात्र 5 ते 6,000 ब्रास वाळू विक्री करत आहेत. महसूल आणि पोलीस खात्यातील काही अधिकारी तस्करांना कव्हर करत असल्यामुळे त्यांना कुठलीही भीती उरलेली नाही. सध्या अकोट तालुक्यातील दहिहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळूची वाहतूक खुलेआम सुरू आहे. पोलीस चौकीच्या समोरून वाळूचे ट्रक जात असताना प्रशासन मात्र मुखदर्शक बनले आहे. दलालांच्या माध्यमातून पोलीस व महसूल यंत्रणेला रसद पुरवली जात असल्याची माहिती आहे. अवैध वाळू तस्करांवर कारवाई होण्याचे कोणतेही संकेत नाहीत. तस्करांनी आपली पोळी भाजण्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणांना चांगलेच कव्हर केले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. नागरिकांनी या तस्करीच्या वाढत्या प्रकरणावर आवाज उठवला असून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. अकोटमध्ये वाळू माफियांचा हा पुष्पाराज थांबवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलणे अत्यंत गरजेचे झाले आहे.